हॅलो जय हिंद वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब मित्रांनो काल आपली दहा डिसेंबरला डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस पार पडली याच्यामध्ये इंग्लिश या घटकावरती पंचवीस प्रश्न होते या पंचवीस प्रश्नांपैकी वीस प्रश्न ग्रामरवरती आणि दहा प्र सॉरी पाच प्रश्न पॅसेजवरती होते या पूर्ण पंचवीस प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी होईल ग्रामरचं मुख्यत्वे थोडंसं डिटेलमध्ये विश्लेषण करण्यात येईल हे जे विश्लेषण आहे हे कोणी बघायला पाहिजे याच्यानंतर जी सतरा डिसेंबरला गटकं मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस आहे त्याच्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत जे मुख्यला अपियर होणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघायला पाहिजे त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा जी होणार आहे जानेवारीमध्ये ते मुख्य परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांनी निश्चितपणे हा व्हिडिओ बघायला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे ज्यांना फक्त उत्तरं बघायचे आहेत डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षेसाठी जे विद्यार्थी अपियर झाले त्यांना जर फक्त उत्तर बघायचे असतील तर ते पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम सुद्धा पाहू शकतात किंवा मग इथं फक्त उत्तरं पाहण्यापेक्षा असंही आता तुमच्या तुम्ही ते पाहणार नाहीत कारण तुम्हाला फक्त उत्तर बघायचे आहेत का त्या तुम्हाला त्याचा मेन्सला इंग्लिश नाही आहे परंतु बाकीचे विद्यार्थी सरळ सेवा करणारे असतील गटकं गट व मुख्य परीक्षा मेन्सला वगैरे अपियर होणारे कधी विद्यार्थी आणि राज्यसभा मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी यांनी निश्चितपणे विश्लेषण बघायला पाहिजे कारण हे माझ्या पद्धतीने जे डिटेलमध्ये सांगायला पाहिजे जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे या अँगलने मी सगळं सांगितलेलं आहे आपण विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत मी कालपासून सांगत होतो कालपासून काल टेलिग्रामला मेसेजेस येत होते कॉल्स येत होते की रेफरन्सेस काय आहेत मी सगळे रेफरन्सेस या ठिकाणी प्रत्येक प्रश्न कुठून आला आहे किंवा वाक्य कुठून उचलले आहेत त्याच्यामागचं कॉन्सेप्ट काय हे सगळं या ठिकाणी घेतलेलं आहे माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतोय अर्थात वीस ग्रामरचे प्रश्न आहेत ग्रामर आणि ओकॅपचे या वीस प्रश्नांपैकी एक दोन प्रश्नांचं इकडे तिकडे होऊ शकेल मी असं अजिबात म्हणणार नाही की आयोगाचे जे उत्तर असतील किंवा माझेच उत्तरं आयोग कंटिन्यू केला असं हो मी म्हणणार नाही दावा करणार नाही परंतु माझा प्रयत्न हा राहील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर का आहे हे तुमच्यापर्यंत सांगणं नाहीतर मी सगळ्यांसह टिक करून पण पुढे जाऊ शकलो असतो ते करणार नाही पुढे आपण सुरुवात करूयात विश्लेषणाला सर्वांचं पुन्हा एकदा पुणे इंग्लिश क्लबच्या युट्यूब चॅनलला स्वागत नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना हिंद आणि आपण उत्तराला सुरुवात करतो विश्लेषणाला सुरुवात करतो हे जर तुम्हाला बघून घ्यायचं असेल तर तुम्ही पाहू शकता काही जे नियम ठरलेले त्या नियमानुसार हे देणं आवश्यक असतं प्रथा परंपरेनुसार म्हणून हे सगळे डिटेल्स दिलेत पुढे जाऊयात आपण माझ्याकडे क्वेश्चन पेपरचा सेट डी आलेला होता बघा त्या डी सेटनुसार सॉरी नॉट डी सेट सी आलेला होता सेट सी ची जी प्रश्नपत्रिका आहे त्या सेट सीच्या प्रश्नपत्रिकेच्या जे क्रम आहे ट्वेंटी सिक्सपासून क्वेश्चन नंबर फिफ्टीपर्यंत आपण ते सुरुवात करतोय पहिला प्रश्न आहे बघा आय नॉर्मली गो टू मुंबई बाय ट्रेन बऱ्याचदा बऱ्याच जणांचा याच्या संबंधी गोंधळ झाला मग ही फ्रेज कुठली आहे त्यांनी विचारलं की द अंडरलाईन वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स आर ती नेमकं काय आहे ही जी फ्रे हे जे दिलंय हे काय आहे ऍक्च्युअलमध्ये काय आहे त्यांनी ऑप्शन सांगितलं आपल्याला ॲडजेक्टिव्ह फ्रेज नाऊन फ्रेज ऍडव्हर्बिएल फ्रेज आर्टिकल आता आर्टिकल्स तर आपल्याला माहित आहेत ए अँड द हे आर्टिकल्स आहेत डेफिनेट आर्टिकल इंडेफिनेट आर्टिकल इंडेफिनेट दोन ए आणि अँड डेफिनेट आर्टिकल द हे तर उत्तर नाहीये मग त्यांनी काय केलंय तीन शब्द आहेत आपण काय म्हणतो एक असते आपल्याकडे फ्रेज आणि दुसरा असतो क्लॉज या दोन्हीमध्ये काय फरक आहे जी फ्रेज असते त्या फ्रेजला फ्रेज एक सेंटेन्सला मिनिंग देतं परंतु कम्प्लीट सेन्स देत नाही राईट क्लॉज हा कम्प्लीट सेन्स देतो एखाद्या सेंटेन्सला राईट फ्रेजमध्ये स्वतःचा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट नसतो या दोन्ही गोष्टी स्वतःच्या नसतात त्याच्याकडे क्लॉजमध्ये सब्जेक्ट आणि स्वतःचा प्रेडिकेट या दोन्ही पण गोष्टी असतात सब्जेक्ट प्रेडिकेट ज्याच्याकडे आहे तो झाला क्लॉज आणि ज्याच्याकडे सब्जेक्ट प्रेडिकेट नाही आहे एक सेन्स देतात परंतु कंप्लीट सेन्स जर वाक्याला देत नसेल तर ती असते फ्रेज मुंबई बाय ट्रेन असं जर म्हटलं मुंबई बाय ट्रेन याव याच्यावरून इतकं काही कळणार नाही परंतु जेव्हा तुम्ही एखादा आणखी त्याच्यामध्ये शब्द टाकाल आणि त्यावेळेस क्लॉज जर तयार झाला सब्जेक्ट जर स्वतःचा आला प्रेडिकेट जर तयार झाला तर तो क्लॉज तयार होऊ शकतो ओके आता आपण पाहूयात त्यांनी विचारलं तर हे काय आहे मग आपल्याकडे ऑप्शन्स तीन राहिले आर्टिकल नाही म्हटल्यानंतर ऑप्शन्स तीन राहिले ऍड्झिकव्ह फ्रेज नाऑन फ्रेज ऍडव्हर्बियल फ्रेज म्हणजेच काय त्यांना फ्रेज अपेक्षित आहे कोणती फ्रेज आहे ते ओळखायचं आहे घोळ माझाही सुरुवातीला झाला होता या प्रश्नामध्ये जेव्हा मी प्रश्न वगैरे हो बघायला चालू केला कारण आय नॉर्मली गो टू मुंबई बाय ट्रेन असं जरी असलं तरी सुद्धा आय नॉर्मली गो हाऊ अशा प्रकारे जर विचार केला आणि मग मी त्याचं ऍडव्हर्पच्या अँगलने जर विचार केला तर बाय ट्रेन वगैरे मला पुढे भेटतंय राईट परंतु मी जे आन्सर देणार आहे ते कोणत्या बेसिसवरती देणार हे बघा आपल्याकडे टू हे काय प्रिपोरिशन आहे प्रेपोजिशनचा वापर आपण कधी करतो एखादं जर याला व्हायपौडर करतोय एखादं जर नाऊन असेल सेंटेन्समध्ये दिलेलं नाऊन असेल त्या नाउनचा वाक्यातील इतर शब्दांशी जेव्हा संबंध जोडायचा त्याच्या अगोदर आपण एखादं काय करतो प्रेपोशन प्रेपोजिशनचा वापर करतो मग हे जे प्रिपोशन आहे हे असल्याच्या नंतर समोर जो पार्ट असायला पाहिजे तो काय पाहिजे नाऊन पाहिजे म्हणजेच या ठिकाणी बघा आय नॉर्मली गो टू to... प्रेपोशन आल्यानंतर पुढचा जो पूर्ण पार्ट पाहिजे तो काय असेल आपला नाऊन म्हणजे अर्थात तीन शब्द आहेत एक शब्द जर असत आपण त्याला नाऊन म्हटलं असतं तीन शब्द आलेत एक थोडासा सेन्स देत आहेत म्हणून ती फ्रेज झाली म्हणजे ही काय झाली आपली नाऊन फ्रेज ओके म्हणून या ठिकाणी आपलं जे आन्सर असेल ते असेल नाउन फ्रेज ओके प्रेपोशनच्या नंतर जे शब्द आलेत नाऊन म्हणून आलेत मग ती एक फ्रेज आहे तर ती कोणती फ्रेज झाली नाऊन फ्रेज झाली नंबर दोन हे आपला आन्सर असेल पुढे जाऊयात फिलिंग द ब्लँक ही डिसाइडेड टू डॅश डॅश द डॅश डॅश आता याच्यामध्ये जे शब्द भरायचे आहेत आपल्याला सिंक हॅचेट बरी स्वॉट डी हॅचेट बरी हॅचेट आपल्याकडे एक इडियम आहे बरी द हॅचेट परंतु बरी द हॅचेट घासून घासून इतकी गुळगुळीत झाली इतक्या वेळा विचारली आहे तरी सुद्धा चुकवली आहे आपल्याकडे जी ईडीएम आहे ती आहे बघा बी यू आर वाय बरी द एच ए टी सी एच ई टी बरी द हॅचेट आता जी ही डीएम आहे बरीद याचा मिनिंग आहे जे झालं गेलं ते विसरून जाणं आणि पुढे जाणं म्हणजेच काय जे पास्ट क्वारल्स असेल टू फर्गेट पास्ट क्वारल्स म्हणजेच काय अगोदरचे भांडणं विसरून जा याचं मिनिंग वाटलं असत तुम्हाला लिहून देतो टू फर्गेट पास्ट क्वारल्स ओके हा त्याचा मिनिंग आहे बरी द हॅचेटचा म्हणजे अगोदरचे जे भांडणं वगैरे असतील ते विसरून जाणं आणि पुढे जाणं मी याचं एक्झाम्पल सांगताना जे ईडीएमचं सा लेक्चर घेतलेलं ले आपल्या युट्यूब चॅनलला त्याच्यामध्ये सांगितलं होतं बघा एक मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये जेव्हा भांडण होतं आणि भांडण झाल्यानंतर ब्रेकअप वगैरे होतं त्यांना पुन्हा विचार येतो की आपण सगळं रुळावरती आणूयात त्यावेळी ती जेव्हा बसतात त्यावेळेस दे बरी द हॅचेट अँड दे कम टुगेदर असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो बरी द हॅचेट म्हणजे पास्ट कॉर्न्स विसरून जाणं आणि पुढे जाणं या ठिकाणी बघा त्यांनी कशा कशाप्रकारे क्वेश्चन सेट केला होता ही डिसाइडेड टू ते बरी ते यातला पहिला शब्द त्यांनी गाळला रिकामी जागेवर ठेव इथं ठेवायचा होता त्यांनी फक्त द ठेवला आणि पुढचा एक शब्द त्यांनी गाळला म्हणजे त्याला त्यांना अपेक्षित होतं की बरी टाका द दिलेला आहे आणि पुढं काय म्हणजे ईडीएम तुम्हाला इथं बसवायची होती ते ईडीएम ज्याला माहीत होते ईडीएमचं मिनिंग महत्वाचं मह ईडीएमचं मिनिंग माहीत असणं महत्वाचं आहेच परंतु त्याचबरोबर एखादी जर ईडीएम आहे ती कशाप्रकारे आहे यांनी अगोदर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारताना इडियम्सवरती ईडीएम्स सुखवलेले आहेत किथ अँड किन जेव्हा आपल्याला किथ अँड किन विचारली होती पी वाय क्यू मध्ये मग ते किथ अँड किनचं काय केलं होतं बघा के आय टी एच किथ अँड जो आपला किन आहे के आय एन या ठिकाणी काय केलं होतं त्यांनी के डबल ई एन राईट मग या किनच्याऐवजी त्यांनी जेव्हा किन दिला होता तेव्हा इडियम अशा प्रकारे चुकवली होती आणि करेक्ट इडिओमॅटिक एक्सप्रेशन विचारलं होतं मग किथ अँड किन हे करेक्ट असतं हे आपल्याला माहिती पाहिजे या ठिकाणी सुद्धा बरी द हॅचेट ॲक्च्युअलमध्ये पाहिजे होतं मग पहिल्या जी, हो जी रिकामी जागा त्याच्यामध्ये काय येणार होता बरी येणार होता आणि दुसऱ्या रिकामी जागेमध्ये काय येणार होता हॅचेट येणार होता म्हणून या ठिकाणी आपलं ट्वेंटी सेवनचं जे आन्सर पाहिजे ते पाहिजे नंबर चार नेक्स्ट क्वेश्चन बघा सेंटेन्स दिलं चूज द वर्ड हॅव्हिंग नियरेस्ट अपोजिट विचारलाय निअरेस्ट अपोजिट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड जो अंडरलाईन वर्ड आहे त्याचा आपल्याला काय पाहिजे अपोजिट वर्ड पाहिजे आता तुम्हाला सांगतो आपल्याकडे एक शेर आहे बघा तू इधर उधर की बात न बात न कर, ये बता काफिला किसने लुटा झालाय काय तुम्हाला सांगतो प्रश्न तर विचारलेत सोर्स मध्ये माहीत पाहिजे की प्रश्न विचारलेत कुठून मग याचे सर्वांचे जे सोर्स आहेत ते मी तुमच्यासमोर दाखवणार आहे म्हणजे जो काफिला लुटला ना तो आपल्या एका डिक्शनरीने लुटला आहे बघा ही जी डिक्शनरी आहे ऑक्सफर्ड अडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी या डिक्शनरीतील किती सेंटेन्सेस विचारले गेलेत हे मी तुम्हाला दाखवून देतो बघा आपलं या ठिकाणी सेंटेन्स आहे ही इज इंटरेस्टेड इन अकल्ट जो अकल्ट हा शब्द आहे ओ डबल सी यू एल टी अकल्ट या शब्दाचं मिनिंग तुम्हाला लगेच दाखवतो जशास तसं म्हणजे डिक्शनरीमध्ये ऑक्सफर्ड अडव्हान्स लर्नर्सची डिक्शनरी आहे या डिक्शनरीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी सेंटेन्स दिले ते सेंटेन्स विचारलं त्यांनी सेंटेन्स बघा ही इज इंटरेस्टेड इन विच क्राफ्ट अँड हे बघा इथं द अकल्ट ओके अकल्टचं मिनिंग बघा समथिंग कनेक्टेड विथ मॅजिक पॉवर्स अँड थिंग्स दॅट कॅन नॉट बी एक्सप्लेन बाय रिझन ऑर सायन्स अशा काही गोष्टी ज्या मॅजिकशी संबंधित आहेत त्या सायन्सने एक्सप्लेन केल्या जाऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या मागे काही रॅशनॅलिटी नाही आहे म्हणजेच काय एक तर रिझन नाही आहे रिझन म्हणजे काय विवेक नाही आहे किंवा रॅशनॅलिटी नाही आहे रॅशनेलिटी नाही असा जर आपला अकल्ट या शब्दाचा अर्थ असेल ऑकल्ट या शब्दाचा अर्थ रॅशनॅलिटी नाहीये त्याच्या मागे काही रिझन नाही आहे सायन्स नाहीये मग त्याचा अँटोनियम काय होऊ शकतो आपला शब्द आहे अकल्ट अकल्ट म्हणजे काय नो रॅशनॅलिटी नो आर ए टी आय ओ एन एल आय टी वाय नो रॅशनॅलिटी नो सायन्स नो सायन्स जर सायन्स नाही आहे अकल्टमध्ये रॅशनलिटी नाही आहे तर त्याने अँटनिम विचारलाय ऑपोजिट वर्ड विचारलाय म्हणजे त्याचा आन्सर काय होईल रॅशनल इथं लक्षात काही लोक सरळ सरळ युनिक वगैरे मारून देत आहेत युनिक हे आन्सर अजिबात नाही आहे तुम्ही आयोगाचे आन्सर की आल्यानंतर सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल अकल्ट या शब्दाचं त्याने अँटनिम विचारलंय ते होईल आपलं रॅशनल हे आपला आन्सर आहे मॅजिकल हा काय होईल अकल्टचा सिनॉनिम होईल ओके मॅजिकल हा सिनॉनिम होईल ज्या आन्सर पाहिजे आपलं ते असेल रॅशनल पुढे जाऊयात मी तुम्हाला सोर्स सुद्धा सांगितला सोर्स आहे आपला ॲडव्हान्स ऑक्सफर्ड ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी तुम्ही आता काउंट करू शकता की या डिक्शनरीमधील किती सेंटेन्सेस जशा तसे त्यांनी उचललेले आहेत तुम्ही पाहू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स दोन सेंटेन्सेस दिलेत प्रश्न अगोदर वाचायत त्यानंतर जे विश्लेषण असायला पाहिजे माझ्याकडून ते विश्लेषण मी तुम्हाला सांगतो काय द स्पीकर्स केम ऑन द प्लॅटफॉर्म इन ऑर्डर

काय देर इज नो प्रिकॉशन म्हटले आपली एक गोष्ट लक्षात लक्ष द्यायला पाहिजे आपण इंग्लिशचा अभ्यास करतोय आपण प्रत्येक सहा महिन्याला तीन चार महिन्याला एखादी मेन्स अटेम्प्ट करतोय प्रश्न जर दिलाय याच्यामध्ये शब्द आहेत प्रेसिडेंट 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 जेव्हा शब्द सारखे येतात म्हणजे होमोफोन्सचा प्रश्न आहे एक साधं सोपं लॉजिक आहे बरं का जर होमोफोनचा प्रश्न तुम्ही प्रिकॉशनमध्ये कशाला आणताय कळतंय एक जर लॉजिक लावायचंय तुम्हाला तर तुम्हाला हे लॉजिक नाही लागलंय तुम्हाला खरं तर शब्दांचे मिनिंग माहीत पाहिजे होते जर नसतील माहिती तर एक लॉजिक लावा ना की होमोफोनचा प्रश्न ते होमोफोन एक एक टाकून द्या ॲडजस्ट होतो बसतो का बघा आम्ही जेव्हा हा या प्रश्नपत्रिकेकडे पाहत होतो तरी एक दोघांनी चालू केलंच की प्रिकॉशन पाहिजे प्रिकॉशन मग ते सांगावं लागलं की त्या ठिकाणी प्रेसिडेंट काय येईल ओके आता बघा okay. द स्पीकर्स केम टू द प्लॅटफॉर्म इन ऑर्डर ऑफ डॅश डॅश एक असते ऑर्डर त्याला मी लिहून दाखवतो ओ आर डी ई आर ऑर्डर ऑफ पी ई सीई डीई एन सी ई ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स याचा अर्थ असतो की जो तो क्रम असतो महत्वाचा क्रम किंवा त्याला अग्रक्रम म्हणूया त्या बाबतीत म्हणजे तुम्ही लक्ष्मीकांत वाचत असाल इंडियन पॉलिटीसाठी त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स मग ती ऑर्डर जी आहे ना त्याला आपण हायरारकी म्हणतो त्याच्यामध्ये प्रेसिडेंट सुरुवाती येतो नंतर व्हाईस प्रेसिडेंट देन प्राईम मिनिस्टर खाले, खाले खाले ते सगळं असं खाली 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 जातं बघा ती एक ऑर्डर आहे त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स ऑर्डर ऑफ ते असतं बघा मी लिहून दाखवतो इथं पी आरई सीई डीईनसीई ऑर्डर ऑफ प्रेसिडेंस मग पहिल्या ठिकाणी प्रेसिडेंस असणारे कोण कोणते आहेत ऑप्शन्स आपले बघा एक तर गेला याच्यामध्ये प्रेसिडेंट 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 दिलाय प्रेसिडेंस आहे प्रेसिडेंस आहे आणि प्रेसिडेन्स आहे तीन मध्ये प्रेसिडेन्स दिलाय आता सेंटेन्स नंबर जो बी आहे सेंटेन्स बी ते पाहूयात आपण इथं पीआरई सी डीईएनसी प्रेसिडेंस पाहिजे देर इज नो डॅश डॅश फॉर अ डिझास्टर ऑफ धी स्केल आता मी जेव्हा म्हटलं ना तुम्ही प्रश्न वाचताय तुम्हाला लगेच क्लिक व्हायला हो पाहिजे की प्रश्न कोणत्या अँगलने आहे जर तुम्हाला प्रेसिडेंट प्रेसिडेंट्स अशा प्रकारे शब्द दिसत आहेत होमोफोनचा प्रश्न एवढं लक्षात यायला पाहिजे होतं काहींनी इथं प्रिकॉशन केलं ना डिझास्टर दिसलं म्हणजे वी डोंट हॅव सॉरी देअर इज नो प्रिकॉशन फॉर डिझास्टर ऑफ धीस स्केल प्रिकॉशन असू शकेल असू शकलं असतं परंतु जो प्रश्न सेट केला तो सेट केलाय या ठिकाणी त्यांना जे अपेक्षित आहे ते आहे की प्रेसिडेंट पी आर ई -E सीई डीई -E एन टी -E प्रेसिडेंट याचा अर्थ असतो अशी एखादी गोष्ट घडते आणि ते नंतर नंतरच्या काळामध्ये उदाहरण म्हणून एक्झाम्पल म्हणून सेट होऊन जातं मी याला हा शब्द एक्सप्लेन करताना गट ची टेस्ट सिरीज केलेली आहे क च्या टेस्ट पुणे इंग्लिश क्लबची जी टेस्ट सिरीज आहे गट टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा हा प्रेसिडेंट शब्द आहे या शब्दाचं मिनिम मी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा सांगितलं होतं सैराटचं एक्झाम्पल दिलं होतं एखादं कपल लग्न करतं सैरेट होतं आणि मग लोक त्याचाच आदर्श घ्यायला लागतात नंतर पुन्हा एक्झाम्पल दिलं होतं की एखाद्या गावातील एखादा व्यक्ती एम पी सीची तयारी करतो डेप्टी कलेक्टर होतो डेप्टी कलेक्टर होतं मग बाकी लोक त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि अधिकारी हो बनण्याचं स्वप्न पाहतात म्हणजेच काय तशा प्रकारचं एक, एक एक्झाम्पल सेट झालेलं आहे म्हणजेच त्याला प्रेसिडेंट पी आर ई सी डी एन टी असं म्हणतो मग हे उचललं आहे कडून आपल्याला काय पाहिजे होतं प्रेसिडेन्स आणि प्रेसिडेंट मग नंबर तीनला बघा प्रेसिडेन्स आणि प्रेसिडेंट्स प्रेसिडेन्स सॉरी नंबर दोनला बघा प्रेसिडेंट्स पाहिला आणि नंबर दोनच्या ठिकाणी पाहिजे आपल्याला सेकंड सेंटेन्स म्हणजे प्रेसिडेंट पहिल्या ठिकाणी ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स दुसऱ्या ठिकाणी जो ते सेट एक्झाम्पल सेट होता ना अशा प्रकारे तो प्रेसिडेंटवाला म्हणजे या ठिकाणी देर इज नो प्रेसिडेंट फॉर अ जॅस्टर ऑफ दिस काइंड अशा प्रकारच्या अशा स्केलच्या डिझास्टरचं अगोदरचं कुठलं एक्झाम्पल नाही असं त्यांना सांगायचं मग ना आपलं आन्सर या ठिकाणी असेल ते असेल नंबर दोन मग हा प्रश्न आला कुठून अगेन आपला सोर्स बघा ऑक्सफर्ड अडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी याच्यामधील स्क्रीनशॉट मी तुम्हाला घेऊन फोटो दिला आहे पहिलं सेंटेन्स बघा प्रिसिडेन्स हा शब्द आहे प्रिसिडेन्स आणि त्याचं सेंटेन्ससुद्धा जशास तसं उचललं आहे काहीच फरक नाही केला द स्पीकर्स केम ऑन टू द प्लॅटफॉर्म इन ऑर्डर ऑफ प्रिसिडेंट्स आलं एक लक्षात नंबर दोन बघा पुढचा शब्द आपला प्रिसिडेंट म्हणजे एखादी गोष्ट काय होणं एक्झाम्पल म्हणून सेट होणं त्याचं एक्झाम्पल सुद्धा पाहू शकता बघा इथं त्याने क्लिअर कर त्याचा मिनिंग दिला अ सिमिलर ऍक्शन ऑर इव्हेंट दॅट हॅपन अर्लियर राईट अगोदर एखादी अशी गोष्ट घडतीये त्याला म्हणतो आपण प्रेसिडेंट एक्झाम्पल बघा सेंटेन्स जे उचललं ते बघा देअर इज नो प्रेसिडेंट फॉर अ डिझास्टर ऑफ धीस स्किल जशास दोनही सेंटेन्सेस आयोगाने या डिक्शनरी मधून उचललेले ओके या आन्सर तुम्हाला सांगितलंय आन्सर आहे नंबर दोन पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर थर्टी चूज द करेक्ट रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाइंड आयटम्स आता प्रत्येक प्रश्नाचं मी आपल्याकडे सोर्स आणलाय सोर्स काय आहे कोणता आहे कशा प्रकारे ते सुद्धा तुम्हाला सांगतो सेंटेन्स बघा काय दिलंय त्यांनी रिप्लेसमेंट सांगितलंय हा जो पार्ट आहे ऍट सनसेट दे रेस्टेड ऍट सनसेट ऍट सनसेट ही एक फ्रेज आहे राईट फ्रेजचं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं फ्रेजवरती फ्रेज आणि क्लॉजेसवरती कसेच आहेत बरं का कंबाइंड गट कची जी आपण टेसिरीज चालवली आहे दोन हजार तेवीस साठी जी सीरीज पाच प्रश्नपत्रिका आहेत पाच प्रश्नपत्रिकांमध्ये मध्ये अडीचशे प्रश्न आहेत अडीचशे प्रश्न पत्रिक प्रश्नांमध्ये क्लॉजेसवरती फ्रेजेस वरती प्रश्न तुम्हाला शंभर टक्के दिसतील ओके इथे या बघा दे रेस्टेड ऍट सनसेट ऍट सनसेट ही फ्रेज आहे फ्रेजला जर त्यांनी रिप्लेसमेंट मागितलंय आपल्याला काय विचारलं रिप्लेसमेंट विचारली फ्रेजला आपण क्लॉजने रिप्लेस करू शकतो राईट मग हे जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स काय दे रेस्टेड ॲट सनसेट सिंपल सेंटेन्स आहे याला काय म्हणतो आपण एल सिंपल सेंटेन्स मग सिंपल सेंटेन्स आहे जेव्हा आपल्याला क्लॉज टाकायचा क्लॉज जर टाकला तर काय तयार होणार आहे जर आपण सबोर्डिनेट क्लॉज टाकला तर ते काय तयार होईल कॉम्प्लेक्स सेंटेन्स मग या ठिकाणी त्यांनी जर त्यांना अपेक्षित क्लॉज आहे त्यांनी क्लिअरली सांगितलं नाही की सिंपल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करा किंवा असंही नाही सांगितलं की त्याचं सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन करा अजिबात नाही त्यांनी देताना इथं फ्रेस दिलीये आप खाली ऑप्शन पहुन एक क्लॉज इधर बसवाज बसवाये तो क्लॉज टाइम सेंट खा जे सेंटेन्स है चार ऑप्शन है एक्जैक्ट ग्रामेटिकली करेक्ट को रेस्टेड एट सनसेट वेन इवनिंग वॉज कमिंग वेन इवनिंग केम वेन इवनिंग हेड कम व्न इवनिंग हैज कम दोन गोष्टी सिंपल पास्ट यूज पा अपन का घड़िए एक्शन बी घड़िए एक्शन बी घडली आहे असा बी घडलीये नाही ऍक्शन ए आहे आणि ऍक्शन बी लगेच घडतीये दे रेस्टेड फेन दे रेस्टेड ऍट सनसेट म्हणजे काय संध्याकाळ झाली आणि त्यांनी आराम केला राईट किंवा थांबले अशा प्रकारे मग याच्यामध्ये जर अंतर जर असेल दोन घटनांमध्ये जसे ए घटना आहे बी घटना आहे दोन घटनांमध्ये जर अंतर असेल पहिली घटना आपण पास्ट परफेक्टमध्ये सांगतो आणि नंतर घडलेली घटना पास्ट पास्टमध्ये परंतु या ठिकाणी दे रेस्टेड ऍट सनसेट सनसेट झाला संध्याकाळ झाली आणि त्यांनी आराम केला या गोष्टीमध्ये काय वेळ आहे का, का? लगेच तर घडले सन इव्हिनिंग आली आणि त्यांनी आराम केला म्हणून आपल्याला दोन्ही सुद्धा सेंटेन्सेस जे पाहिजेत दोन्ही क्लॉजेस जे पाहिजेत ते काय पाहिजे सिम्पल पास्ट आणि सिम्पल पास्टमध्ये पाहिजे ओके पास्ट परफेक्टचा वापर नको आहे म्हणून या ठिकाणी बघा द रेस्टेड ॲट सनसेट याचं जे आन्सर येईल ते असेल व्हेन इव्हिनिंग केम ओके दोन्हीसुद्धा आपल्याला सिंपल पास्टमध्ये सांगायला पाहिजेत व्हेन इव्हिनिंग केम आता या ठिकाणी ही जी फ्रेज आहे ॲट सनसेट याला रिप्लेस केलंय व्हेन इव्हिनिंग केम या क्लॉजने बघा हा क्लॉज कसा आहे मी नेहमी सांगतो क्लॉज काय आहे क्लॉजला स्वतःचा सब्जेक्ट असेल स्वतःचा प्रेडिकेट असेल या ठिकाणी बघा इव्हिनिंग हा आपला सब्जेक्ट झाला आणि रेन सॉरी व्हेन केम हा काय प्रेडिकेट झाला म्हणजे ज्या ठिकाणी स्वतः आता हा एकत्र नाही दिला व्हेन केम अशा प्रकारे पाहिजे प्रेडिकेट प्रेडिकेट ज्या क्लॉज म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये किंवा शब्द समूहामध्ये म्हणूयात अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग सब्जेक्ट अँड प्रेडिकेट ऑफ इट्स ओन त्याला आपण काय म्हणू क्लॉज म्हणूयात मग हा क्लॉज या ठिकाणी सेट होऊ से, रिप्लेस होऊ शकतो बाकी तिनी होणार नाहीत का होणार नाहीत किंवा याचा आन्सर सुद्धा हेच का आहे लगेच पाहून घ्या रेनियन मार्टिनचा हा फोटो आहे रेनियन मार्टिनमध्ये जो क्लॉजचा चॅप्टर आहे त्या क्लॉजच्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला जेव्हा ॲडवप क्लॉज सुरू होते त्या ठिकाणी द रेस्टेड ॲट सनसेट द रेस्टेड व्हेन इव्हनिंग केम दोन्हीसुद्धा सेंटेन्सेस त्यांनी दिलेले ओके पहिला आहे आपला फ्रेस दिलेला ज्याच्यामध्ये ॲट सनसेट म्हटलंय दुसरा आहे फेन इव्हिनिंग केम ज्याच्यामध्ये क्लॉथ सांगितलाय मी मी बऱ्याचदा जे शिकवतोय सुद्धा किंवा आजही मी तुम्हाला क्लिअरली सांगतो मी पालयन सुरी रेन मार्टिन यस पी बक्षी या पुस्तकातून शिकवतो याच्यानंतरसुद्धा माझा विचार फार क्लिअर आहे की यूट्यूबला सुद्धा या पुस्तकांतील उदाहरणं घेऊन ती समजावून सांगूनच शिकवणार ओके दोनशे अडीचशेवाले पुस्तकं वापरून सोडून द्या या फे म्हणजे यूट्यूबला तरी बघायला सुरुवात करा रेनिअन मार्टिनचा फोटो आहे त्यातून एक दो दोन्ही सुद्धा म्हणजे एक वाक्य उचललं आहे आणि रिप्लेसमेंट काय पाहिजे होती तर व्हेन इव्हिनिंग केम ही रिप्लेसमेंट त्यांना पाहिजे होती ती अपेक्षित होती रेनिन मार्टिनच्या मध्ये तुम्ही चेक करू शकता ओके okay. पुस्तक आहे बघा याच्या नोट्स वगैरे मी पुणे इंग्लिश क्लबच्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला किंवा सॉरी टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला अवेलेबल करून देईल नेक्स्ट क्वेश्चन अ थरली इग्नोरंट पर्सन एक अशा प्रकारे त्याने विचारले की ज्याला काहीच माहीत नाही किंवा मराठीमध्ये एक शब्द आहे अनभिज्ञ असणं मी मागच्या एका टेस्टरीच्या विश्लेषणामध्ये सुद्धा हा शब्द वापरला होता अनभिज्ञ असणं आता बरा बऱ्याच लोकांना हा शब्द माहीत नसेल नसेल माहीत तर माहिती करून घ्या अनभिज्ञ असणं म्हणजे काय एखाद्या गोष्टीची माहिती नसणं तुम्ही न्यूज पेपर वाचत नसाल तर यू आर इग्नोरंट ऑफ म्हणजे काय तुम्हाला त्या गोष्टीची माहीत नाही आहे यू आर ऑब्लिव्हियस ऑफ दोन शब्द आहेत माहिती करून घ्यायचे लगेच घ्या इग्नोरंट आय जी एन ओ आर ए एन टी इग्नोरंट आणि दोन्हीनंतर सुद्धा ऑफ ए प्रिपोजिशन येतं याचा वापर होतो ओके आता इकडे या अथरली इग्नोरंट पर्सन ज्याला कुठल्याच गोष्टीची माहिती नाही अज्ञानी आहे अशा प्रकारे त्याला काय म्हणतात या ठिकाणी जे चार ऑप्शन्स दिलेत त्यापैकी बघा इनह्युमनचं मिनिंग असतं अमानवीय अमानवीय म्हणजे काय जे मानवीय गोष्टी आहेत आपण जे इन जनरल पाहतो त्याच्या पलीकडे क्रूर वगैरे जर असेल त्याला इनह्युमन असा शब्द असतो अमानवीय इलिटरेट म्हणजे काय निरक्षर असण आता या दोन शब्द बघा इलिटरेट निरक्षर इनह्युमेन म्हणजे अमानवीय मग इग्नोरॅमस हा हो जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो की ज्याला माहिती नाही आहे अज्ञानी आहे कुठल्याही गोष्टी बऱ्याचशा गोष्टींची जाणीव नाहीये मग आपल्याला जो अपेक्षित होता अ थरली इग्नोरंट पर्सन तो असेल इग्नोरामस डी आहे बघा म्हणजे डी हे बरोबर आहे तर आन्सर ऑप्शन्समध्ये नंबर ला डी दिला आहे त्यांनी हे काय असेल आपलं आन्सर असेल मग हे उचललं आहे कुठून अगेन आपला सोर्स असेल ऑक्सफर्ड अॅडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी शब्द बघा इग्नोरमस हा शब्द आहे तरी उचलताना काय केलं बघा इग्नोरमस हा जो नाऊन आहे त्याचा मिनिंग बघा अ पर्सन हु डज नॉट हॅव मच नॉलेज ज्या व्यक्तीला ज्ञान नाही आहे ओके आणि मग सेंटेन्स जे आहे जे उचलले त्यांनी सेंटेन्स ओके नॉट सेंटेन्स त्यांनी फक्त आपल्याला ओके शब्द तर दिला होता वाक्य दिलेलं आहे ओके या ठिकाणी सेंटेन्स नाहीये मला असं अपेक्षित होतं की मी ते सेंटेन्स तुमच्यासमोर आणलं असेल परंतु शब्दाचा जस्ट मिनिंग मी तुम्हाला क्लिअरली सांगितलंय त्यामुळे या ठिकाणी जे आन्सर असेल ते इग्नोरमेस का असेल तर क्लिअरली आपण ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमधून त्या शब्दाचं मिनिंग तुमच्यापर्यंत आणलंय याच्या आन्सरमध्ये काही चेंज नसेल आन्सर असेल आपलं डी इग्नॉरमस पुढे बघा चूज द करेक्ट सेंटेन्स चार सेंटेन्सेस दिलेत याचा सुद्धा सोर्स मी तुमच्यासमोर दाखवते बघा सॉरी तीन सेंटेन्सेस दिलेत सेंटेन्स हे बघा आय एम नोईंग हिम फॉर अ लाँग टाईम अ लाँग टाईम अशा प्रकारे एक फ्रेज आहे आणि ते काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो सेंटेन्स बी बघा वी हॅव लिवड हिअर फॉर टेन इयर्स फॉर टेन इयर्स अगेन एक फ्रेज आहे सी बघा वी हॅव सीन पद्मा फॉर सेव्हरल मंथ्स फॉर सेव्हरल मंथ्स ही एक फ्रेज आहे या तीनही फ्रेझेसमध्ये आपल्याला टाईम ड्युरेशन दिसतोय ओके okay? कालावधी दिसतोय त्याला टाइम ड्युरेशन म्हणूयात मग टाइम ड्युरेशन आपण आपल्याला जर सेंटेन्स टेन्सच्या फॉर्मॅटमध्ये जर सांगायचं असेल टेन्स फॉर्ममध्ये सांगायचं असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सांगतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगतो ते सुद्धा फॉर असेल सिन्स असेल या प्रिपोजिशनचा वापर करून मग या ठिकाणी सेंटेन्स ए जे आहे आय एम नोइंग हिम फॉर अ लाँग टाईम प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरताना आपण काय करतो एखादी कृती घडत आहे अशा प्रकारे सांगतो आय एम नोइंग हिम फॉर मग जेव्हा घडत आहे ते सांगताना आपण अशा ड्युरेशनचा वापर नाही करत ड्युरेशनचा वापर मी तुम्हाला पुन्हा एक सांगतो टाइम ड्युरेशनचा सा वापर जर करायचा असेल तर तो, तो आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्येच करतो ओके मग हे सेंटेन्स जर बरोबर यायला पाहिजे होतं हे सेंटेन्स चुकलेला आहे प्रेझेंट सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये त्याला सांगू नाही शकणार अशा प्रकारे टाईम ड्युरेशन घेऊन सांगता येणार नाही त्याच्यामुळे सेंटेन्स चुकीच आहे जर सेंटेन्स बरोबर व्हायला पाहिजे होतं तर ते बरोबर कसं व्हायला पाहिजे होतं आय हॅव नोन हिम फॉर लॉंग टाईम अशा प्रकारे पाहिजे होतं सेंटेन्स ए चुकीचा आहे सेंटेन्स बी बघा वी हॅव लिव्हड हिअर फॉर टेन इयर्स टाईम ड्युरेशन आहे मी काय सांगितलं प्रेझेंट परफेक्टमध्ये सांगू शकतो वी हॅव हॅव प्लस वी थ्री प्रेझेंट परफेक्ट मग प्रेझेंट परफेक्टमध्ये टाईम ड्युरेशन घेऊन आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन एक्सप्रेस करू शकतो सेंटेन्स बी आपला बरोबर आहे सेंटेन्स सी बघा वी हॅवंट सीन पद्मा फॉर सेव्हरल मंथ्स आम्ही मी हॅव याचा प्लस निगेटिव्ह घेतला हॅवट प्लस व्ही थ्री हॅवट सीन मग हा सुद्धा कोणता टेन्स झाला आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मग याच्यामध्ये सुद्धा आपण टाइम ड्युरेशन घेऊ शकतो आणि एखादी एक गोष्ट एक्सप्रेस करू शकतो एक मग बी आणि सी बरोबर आहेत एक आज चुकलं तर मी तुम्हाला सांगितलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण टाइम ड्युरेशन घेऊन एखादी गोष्ट एक्सप्लेन करू शकत नाही ओके बी आणि सी बरोबर आहे त्यांनी करेक्ट विचारलं होतं मी आजही सांगतो यूट्यूबला मी जे पाच व्हिडिओज टाकतोय सतरा डिसेंबरसाठी जे आपली पुणे इंग्लिश क्लबची टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये नेहमी सांगतो जेव्हा करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स सांगितला असेल बघायला एक एक गोष्ट सुरुवात करायची पहिली गोष्ट टेन्स बघायचा नंतर आर्टिकल्स कडे या नंतर प्रिपोर्शनकडे या त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करा यूज ऑफ नाऊन यूज ऑफ प्रोनाउन यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह यूज ऑफ ऍड यूज ऑफ कंजंक्शन त्याच्या भेटला तर तुम्हाला ऐंशी टक्के जो एरर आहे ना या गोष्टीमध्ये भेटेल टेन्स आर्टिकल प्रेपोर्शन त्याच्यानंतर यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह प्रेपोर्शन कंजंक्शन सॉरी यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह ऍड वफ कंजंक्शन या गोष्टींकडे तुम्ही जाऊ शकता ओके बी आणि सी बरोबर आहे बियानी आणि सी कुठे बघा नंबर तीनला ला आहे आप हे आपलं काय असेल आन्सर असेल आता हे सेंटेन्सेस उचललेत कुठून आयोगाने हे लगेच तुमच्या समोर आणतोय रेन अँड मॉर्डिन अगेन रेन अँड मॉर्डिन या पुस्तकामध्ये जेव्हा टेन्स सांगितला आहे त्या टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचे जे एक्झाम्पल्स दिले आहेत हे चार एक्झाम्पल्स आहेत त्यातले त्यांनी आय हॅव नोन हिम फॉर अ लाँग टाईम हे सेंटेन्स उचललं आहे वी हॅव लिवड इयर फॉर टेन इयर्स हे सेंटेन्स उचललं आहे वी हॅवट सीन पद्मा हे पदिना नाही पद्मा अशा प्रकारे पाहिजे होतं ओके वी हॅवंट सीन पद्मा फॉर सेवरल मंथ्स या तीन हे तीन सेंटेन्सेस उचललेत या तीन पैकी त्यांनी फक्त पहिलाच चुकवला हो दिलेल्या सेंटेन्सेसमध्ये नंबर तीन आणि नंबर चार बरोबर दिलेत क्लिअर कट आहे सगळं जरी काही आयोगाने आन्सर्स वेगळे दिले चुकीचे दिले तरी सुद्धा आपल्याकडे रेफरन्सेस आहेत तुम्ही कधी मला कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सुद्धा दिलेला आहे पुणे इंग्लिश क्लबला टेलिग्राम चॅनेलसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुढे बघा चूज द करेक्ट सफिक्स टू मेक अ नाउन फॉर्म ऑफ ड्युरेबल ड्युरेबल हा एक शब्द दिलाय या ड्युरेबल शब्दाचा त्यांनी नाउन फॉर्म विचारलाय लाईन अकॅडमी म्हणजे उत्तम पवार सरांकडे लाईन अकॅडमीसाठी जे आपण टेस्ट सिरीज केली होती प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पंचवीस प्रश्न हे इंग्लिश या घटकावरती असायचे नेहमी ज्या तुम्ही पंचवीस प्रश्न, प्रश्न आज प्रश्नपत्रिकेत पाहाल त्या प्रश्नपत्रिकेच्या धर्तीवरती हे प्रश्न सेट झाले होते नाउन फॉर्म ऍडजेटिव्ह फॉर्म हे प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत होते मॉडलॉक्झलचा वापर टेन्सचा वापर कंजंक्शनचा वापर ओके या ठिकाणी बघा ड्युरेबल हा शब्द त्याचा त्यांनी नाउन फॉर्म विचारलाय त्याचा नाऊन फॉर्म कोणता सफिक्स लावून केला जाईल सफिक्स काय असतो एक शब्द आहे त्याच्या सुरुवातीला जर काय तुम्ही ऍड करत असाल त्याला आपण काय म्हणतो प्रिफिक्स प्रिफिक्स आणि नंतर शेवटी जर काय ऍड करत असू तर त्याला आपण म्हणतो सफिक्स ओके आता या ठिकाणी ड्युरेबल या शब्दाला डी यू आर ए बी एल ई ड्युरेबल या शब्दाला आय टी वाय असं जर आपण सफिक्स लावला तर त्याचा नाऊन फॉर्म तयार होतो बघा त्याच्यामुळे आणि अर्थात त्याच्यामध्ये काय चेंज होणार नाही एनई एस वगैरे जरी लावला तुम्ही तर एस लावून त्याचा नाऊन फॉर्म तयार होत नाही जी ऑक्सफर्डची आत्ता मी तुम्हाला डिक्शनरी दाखवली ऑक्सफर्ड ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी त्याच्यामध्ये सुद्धा ड्युरेबल या शब्दाचा नाऊन फॉर्म जो दिला आहे तो ड्युरेबिलिटी असाच दिलाय म्हणून डी यू आर ए बी एल आय टी वाय ड्युरेबिलिटी हा त्याचा नाऊन फॉर्म असेल आन्सर नंबर वन हे आपलं काय असेल थर्टी थ्री ऐसी आंसर फिल इन द ब्लैंक यू टच यू टच अ डैश डैश नव व्हेन यू मेन्शन हिज फर्स्ट वाइफ डैश डैश मैं शब्द पाजे हा शब्द का रॉ नव टू टी ओ यू सी एच ए आर ए डब्ल्यू रॉ एन ई आर वी टू टच अ रॉ नव यव लगे नर्व्ह असं सुद्धा म्हणू शकता जर म्हणायचं असेल तर टू टु टच ए रॉ नव हा रॉ त्यांनी काय केला होता गाळला होता तो या ठिकाणी बसवायचा होता आता हे सेंटेन्स उचलल्याकडून हो तुम्हाला आन्सर क्लिअरली सांगतो रॉ नव असतं बाकी तुम्ही कुठले बसवल तर आन्सर चुकून जाईल या ठिकाणी टू टच रॉ नव असं पाहिजे या ठिकाणी रॉ शब्द पाहिजे होता आन्सर आपला असणार तीन पूर्ण ते सेंटेन्स आलं कुठून सेंटेन्स कुठून आलं बघा अगेन ऑक्सफर्ड अडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी त्याच्यामधील सेंटेन्स जशाच तसा उचललाय एक आपल्याकडे टू टच रॉ नव अशा प्रकारे काय आहे ईडीएम आहे त्या ईडीएमचं मिनिंग काय आहे बघा टू मेन्शन अ सब्जेक्ट दॅट मेक्स संबडी हा याचा अर्थ आहे संबडी संबडी फील अँग्री अपसेट एम्बरॅस्ड एटसेट्रा म्हणजे तुम्ही एखादी अशी काहीतरी गोष्ट गोष्टीचं मेन्शन करता उल्लेख करता जेणेकरून एखाद्याला त्याचं काय होतं तो नर्वस होतो त्याला दुःख होतं किंवा त्याला लाज वाटल्यागत होतं लज्जास्पद फील होतं सेंटेन्स बघा जशास तसं कसं उचललं कुठून उचललंय यू टच ए रॉ नव वेन यू मेन्शन हिज फर्स्ट वाईफ जशास तसं सेंटेन्स त्यांनी उचललंय ओके याच्यामध्ये सुद्धा आन्सर असेल आपलं रॉ उत्तरामध्ये काही बदल होणार हेच तसं उत्तर असेल पुढे जाऊयात विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड डिफिडंट डी आय डबल एफ आय डी एन टी डिफिडेंट असं म्हणूयात आपण त्याला डिफिडेंट या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही लाजळू आहात यू आर कॉय शाय तुम्ही बोलताना काय करता रिझर्व्ह आह रिझर्व असता म्हणजे बोलत नाही क्लिअरली बोलत नाही ओपनली बोलत नाही म्हणजेच यू हेझिटेट टू स्पीक ओके याचा मिनिंग आपल्याला त्यांनी विचारलं होतं करेक्ट सिनॉनिम विचारला करेक्ट मिनिंग विचारलं म्हणजे सिनॉनिम थोडक्यात सिनॉनिम मग या शब्दाचा डिफिडेंट या शब्दाचं मिनिंग काय आहे तर तो आहे हेझिटेंट ओके याला वेगळं सांगण्याची काय गरज नाही लॅकिंगमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता असणे रिव्हील करणे म्हणजे एखादी गोष्ट डिस्क्लोज करणे ओपन करणे शब्द लिहून घ्या वाटलंच तर माझं तसंही डिस्क्लोज म्हणजे ओपन करणे टू डिस्क्लोज रिवील रिव्हिलचा अर्थ आहे लॅकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काय असणं कमतरता असणं ई ए आर टी एच डर्थ ऑफ समथिंग याला आणखी शब्द जर तुम्हाला पाहिजे असतील तर स्कॅन सी ए एन टी स्कॅन्टी म्हणजे कमतरता असणं डर्थ ऑफ कंडेम म्हणजे काय एखाद्याची निंदा करणे निंदा करणे ओके आन्सर आहे आपलं हेझिटंट पुढे जाऊयात ओके सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगायची तुम्हाला कारण आता आपण जेव्हा लेक्चर घेतो तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचलेल्या नाहीत म्हणून ओकॅब मास्टर म्हणून एक आपली ओकॅब ची एक बॅच सुरू आहे पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती हो पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्रामवरती हो तुम्हाला याचे सगळे डिटेल्स भेटून जातील तरी सुद्धा सांगतो फीस या ठिकाणी मी सातशे पन्नास दाखवली इतकं महागडं शिक्षण माझ्याकडे नाही आहे किंवा मी त्याच्यासाठी आलेलो सुद्धा नाही पाचशे रुपयांपेक्षा कमी फीसमध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होऊन जाईल या बॅचमध्ये काय असेल तर सिक्स्टी प्लस लेक्चर्स असतील आणि या, या साठ सिक्स्टी प्लस लेक्चर्समध्ये पालँड सुरी एस पी बक्षी ब्लॅक बुक यातील कॅब घेतलं जाईल ओके कॅबमध्ये मी सांगितलं साठ प्लस लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये सर्व कॅब जवळपास कव्हर केलं जाईल या तीन स्टँडर्ड बुक्समधून ओके आणखी एक अशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंटचा पार्ट आहे फायनल टच म्हणून एक ग्रामर रिव्हिजन बॅच आहे कुठली परीक्षा जवळ आली तर एक तीन चार दिवसांमध्ये संपूर्ण इंग्लिशला आपलं रिव्हिजन व्हावं म्हणून फायनल टच अशा प्रकारची एक बॅच आपल्या ॲप्लिकेशनवरती सुरू आहे फीस अगेन एवढी नाही आहे पाचशे रुपयांपेक्षा कमी फीसमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल जरी कोणाकडे पैशांची अडचण असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा निश्चितपणे फीसमध्ये कमी केलं जाईल ओके जे ग्रामर पाहिलंय किंवा जे सेंटेन्सेस घेतले जातील उदाहरणं घेतले जातील ते फक्त या तीन पुस्तकातून घेतले जातील समजून सांगण्यासाठी जेव्हा स्टँडर्ड बुक्समधून तुम्हाला ग्रामर समजून सांगितलं जाते तेव्हा त्याच प्रकारचं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे डिलिव्हरी करण्याची जिम्मेदारी माझी ओके रेनन मार्टिन पालँड आणि एस पी बक्षी या तीन पुस्तकातून तुमच्यापर्यंत ग्रामर पोहोचून जाईल पुढे बघा ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो इज बेटर दॅन ट्रॅव्हलिंग बाय बस आता अगोदर तर फार थोडक्यात जर सांगायचं प्रश्न कसा आहे तुमच्या लक्ष देऊन जाईल बेटर दॅन आहे म्हणजेच काय कंपॅरेटिव्ह डिग्री आहे कम्पेरेटिव्ह डिग्री त्यांनी दिलेले सेंटेन्स कम्पेरेटिव्ह आहे त्यांनी निगेटिव्ह सांगितलंय म्हणजे अर्थात जेव्हा तुम्ही त्याचा चेंज करता फॉर्मचा टू सुपरलेटिव्ह करा किंवा पॉझिटिव्ह करा तेव्हा त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स दिलाय का मग या चार ऑप्शन्सपैकी कोणत्या सेंटेन्समध्ये किंवा कोणत्या ऑप्शन्समध्ये त्यांनी एकतर सुपरलेटिव्ह डिग्री वापरली किंवा पॉझिटिव्ह डिग्री वापरली आपण त्याचा विचार करूयात आता बघा प्रश्न विचारताना डिग्रीचा चेंज करा या फॉर्ममधून त्या फॉर्ममध्ये असं सांगितलं नाही त्यांनी फक्त सांगितलं चेंज इन इफ दिस सेंटेन्स इज चेंज टू निगेटिव्ह जर दिलेलं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तिचं जर मध्ये बदललं तर ते, ते कशा प्रकारे होऊ शकेल म्हणजेच बघा एक तर ते सुपरलेटिव्हमध्ये जाईल किंवा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जाईल म्हणजेच काय जे दिले सेंटेन्स त्याचा इक्व शोधायचा आहे तशाच प्रकारचा मिनिंग असणारं सेंटेन्स शोधायचा हो आहे आता बेटर दॅन बेटर दॅनचा वापर केला आहे म्हणजे आपल्याला ते कम्पॅरिटिव्हमध्ये ते निगेटिव्ह मध्ये केलेलं नाहीये आपण काय पाहतोय सुपरलेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह मध्ये इथं बेटर दॅन आहे इथं सुद्धा बेटर दॅन आहे आता दोन्ही सुद्धा ऑप्शन्स गेले आता ऑप्शन्स आहेत ट्रॅव्हलिंग बाय बस इज नॉट ॲज गुड ॲज ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो आणि नंतर मेट्रो सुरुवातीला आणला आहे आता बघा मिनिंग चेंज नाही झाला पाहिजे मिनिंग आहे ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो इज बेटर दॅन ट्रॅव्हलिंग बाय बस मेट्रोने प्रवास करणं हे बसने ट्रॅव्हल करण्यापेक्षा चांगलं आहे इज बेटर दॅन ट्रॅव्हलिंग बाय बस आता मेट्रोने प्रवास करणं हे बसने ट्रॅव्हल करण्यापेक्षा चांगलं आहे याचा अर्थ काय बसने ट्रॅव्हल करणं मेट्रोने ट्रॅव्हल करणं इतकं असं चांगलं नाही राईट मग आपल्याला सांगायचं आहे काय ऑप्शन तीन आणि चारमध्ये बघा ट्रॅव्हलिंग बाय बस इज नॉट ॲज गुड ॲज ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो अर्थात मिनिंग न बदलता तो जर मिनिंग जर ठेवला तर तीन नंबर आपला आन्सर असेल का याचा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज गुड ॲज किंवा आपण सो ॲज डॅज डॅश ॲज असं सुद्धा सांगू शकलो असतो सो ॲजमध्ये न देता त्यांनी ॲज गुड ॲजमध्ये मध्ये आहे म्हणजे ॲज ॲजमध्ये आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला फक्त तीनमध्ये आहे आणि मिनिंग जर तीन आणि चारमध्ये घ्यायचं जर ठरलं ट्रॅव्हलिंग बाय बस इज नॉट ॲज गुड ॲज ट्रॅव्हलिंग बाय बस बसने ट्रॅव्हल करणं हे मेट्रोने ट्रॅव्हल करणं हे चांगलं नाही आहे म्हणजे हाच मिनिंग तयार आहे चारमध्ये बघा ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो इज नॉट ॲज गुड ॲज ट्रॅव्हलिंग बाय बस म्हणजे याच्या करेक्ट उलटा आणि अर्थात चुकीचा मिनिंग चारमध्ये तयार आहे त्यामुळे चार नसेल नंबर तीन हे काय असेल आपलं आन्सर असेल थर्टी सेव्हन बघूयात चूज द ऑप्शन क्लोजेस्ट इन मिनिंग क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याचा आपल्याला क्लोज मिनिंग असणारा शब्द शोधायचा द ड्रग अटेन्युएट्स द इफेक्ट्स ऑफ द वायरस द ड्रग अटॅन्युएट्स द इफेक्ट्स ऑफ द वायरस मग अटेन्युएट्स या शब्दाचं त्यांनी मिनिंग विचारले राईट आता तुम्ही बघू शकता ऑप्शनमध्ये चार ऑप्शन्स दिले शो क्युअर आता आपलं काय ड्रग्ज वगैरे दिसते म्हणून त्यांनी क्युअर शब्द आहे हे फसवण्यासाठीचे ऑप्शन्स तयार केलेले असतात टू मेक लेस इफेक्टिव्ह टू मेक मोर इफेक्टिव्ह आता ड्रग काय करतं मोर इफेक्टिव्ह बनवतं की टू लेस इफेक्टिव्ह वाक्याच्या सयन्सनु जर तुम्हाला जाता आलं असतं ज्याला इंग्लिश वाचल्यानंतर समजते तो तसंही टू मेक लेस इफेक्टिव्ह हे आन्सर करून आला असता हे आपला आन्सर आहे टू मेक लेस इफेक्टिव्ह अटेन्युएट या शब्दाचा मिनिंग आहे टू एखादी गोष्ट काय करणं त्याची इंटेन्सिटी कमी करणं तीव्रता कमी करणं नंबर तीन हे आपला आन्सर असेल मग आता हे सेंटेन्स आलं कुठून अगेन मी तुम्हाला म्हटलं ना मग तो शेअर सांगितला की एक कापीला किसने लुट सरळ सरळ ते सांगा की आलो कुठून ते अगेन कापीला लुटला त्या डिक्शनरीने ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी त्या डिक्शनरीमध्ये बघा अटर्न्येट हा शब्द आहे अटर्न्युएट काय आहे तर ते होब आहे मग ती सेंटेन्स उचलले कुठून बघा द ड्रग त्याचं मिनिंग जर बघायचं असेल तर लगेच मिनिंग पाहून घ्या टू मेक एसटी एच एचा अर्थ असं समथिंग टू मेक समथिंग विकर ऑर लेस इफेक्टिव्ह एखादी गोष्ट तो? कमी इफेक्टिव्ह करणं त्याचा प्रभाव कमी करणं सेंटेन्स बघा द ड्रग अटेन्युएट्स द इफेक्ट्स ऑफ द व्हायरस जशा तसं सेंटेन्स विचारले डिक्शनरी मधून विचारले सर डिक्शनरी आता बघा डिक्शनरी मधून इतके सगळे सेंटेन्सेस से येत आहेत मग काय डिक्शनरी कंटिन्युअसली चाळत बसायचं का चाळा किंवा नका चाळू परंतु एखादा शब्द जर तुम्हाला तुम्ही तुम्हाला माहित होतोय किंवा तुमच्या समोर येतोय त्याचं मिनिंग एकदा चेक केलं पाहिजे गुगलला चेक करा ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये चेक करा परंतु डिक्शनरी वापरण्याचा आपला आता तो तसं काही राहिलंच नाही आपण ते वापरत नाही प्रयत्न करा जर वापरणार असेल तर डिक्शनरी वापरा नाही तर लीस्ट न्यूजपेपर वाचताय वा। वा। ते वाचन कंटिन्यू ठेवा पुणे इंग्लिश क्लबला दररोज त्याच्यावरती न्यूजपेपरचे कटिंग्ज आपण शेअर करतो ते शेअर करण्याचं कारण एवढंच असतं की ॲटलिस्ट दिवसातून काहीतरी इंग्लिशचं वाचलं गेलं पाहिजे ओके पुढे बघा विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स द मिनिंग ऑफ द वर्ड बिब्लिओ फाईल पी वायक्यूज मध्ये कितीतरी वेळा विचारला गेला बिब्लिओ फाईल बिब्लिओ फाईल काय असतो ज्याला पुस्तकांची आवड आहे वन हु इज अ ग्रेट लवर ऑफ आन्सर असेल मग थर्टी एटचा चा आन्सर ओनली बी बी आहे तर मग लगेच चार जे ऑप्शन्स आहेत आपले ते चारपैकी बी दोन दोन नंबरला जाऊन गोळा नाही करून यायचं बी बघा कुठे ओन्ली बी त्यांनी चार नंबरला दिलाय हे आपला आन्सर आहे समजते दोन नंबर आहे म्हणून लगेच बी दोन नंबरला आहे ते दोन नंबरचा गोळा करायचा आणि पुढे चालू असं नाही होत शेवटी एकदा चेक करा व्यवस्थित तुम्हाला सांगतो गट क परीक्षा असेल राज्यसभा मुख्य असेल येणाऱ्या परीक्षांमध्ये या मिस्टेक्स तुम्ही टाळू शकता कित्येक लोकांकडून हे होतं माझ्याकडून सुद्धा मी जेव्हा एक्झाम्स अटेंड केले तेव्हापासून या चुका झालेल्या आहेत वापस आल्यानंतर त्याला ते तुम्ही एक चांगलं नाव देता सिली मिस्टेक्स त्या मिस्टेक्स टाळा ना मग टाळता येऊ शकतात ओके वन हु इज अ ग्रेट कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स ज्याला अशा प्रकारे स्टॅम्प्स आहेत पोस्टल स्टॅम्प्स वगैरे ते कलेक्ट करण्याची जी सवय असते त्याला आपल्याकडे जो शब्द आहे तो आहे फिलेट लिस्ट पी एच आय एल ए टी ई फिलेट लिस्ट ओके फिलेटे लिस्ट हे असेल एल आय एस टी फ्लेट लिस्ट असा शब्द आहे ओके okay, ज्याला पोस्टर स्टॅम्प्स कलेक्ट करण्याची सवय आहे सवय आहे किंवा कलेक्ट करतो ज्याला तो छंद आहे असा आणि तो छंद असणे त्याला फिलेटली असं म्हणतात पी एच आय एल ए टी -E ई यल वाय फिलेटली okay? ओके आणखी एक शब्द आहे बघा वन हुइ द लवर ऑफ बर्ड्स जो बर्ड्सचा बर्ड्सवरती प्रेम करणारा असा प्रकारचा जो व्यक्ती आहे त्याला काय शब्द आहे तर ऑर्निथोलॉजिस्ट किंवा मग ऑर्निथो ऑर्निथोनिस्ट असा एक शब्द आहे तुम्ही चेक करून घेऊ शकता ओके फिलेटली सांगितलं मी फिलेटली सुद्धा सांगितलं आपलं जे आन्सर असेल ते बिबलिओ फाईल हे असेल नंबर बी आहे नंबर चारला हे आपला आन्सर आहे पुढे बघा चूज द निअरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम्स कीप द न्यूज अंडर युअर हॅट तुला जी न्यूज माहीत झाली आहे द न्यूज अंडर युअर हॅट आता अंडर युअर हॅट म्हणजे काय एखादी गोष्ट सिक्रेट ठेवणं कोणा कोणासमोरही डिस्क्लोज न करणं ओपन न करणं राईट मग लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही साधी सोपी गोष्ट आहे अंडर युअर हॅट म्हणजे काय जर एखाद्याला आपण काहीतरी सांगितलं तुमच्याकडे हॅट आहे डोक्यावर ठेवण्याची त्या हॅटच्या खाली ठेवा म्हणजे काय कोणाला दिसू देऊ नका कळू देऊ नका यालाच आपण सिक्रेट म्हणू शकतो ते अर्थात मिनिंग तोच आहे अंडर युअर हॅटचा मिनिंग आहे एखादी गोष्ट सिक्रेट असणं नंबर तीन हे आपलं काय असेल आन्सर असेल पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन बघा फोर्टी चूज द करेक्ट सेंटेन्स सोर्सेस तुमच्या समोर आणलोय बघा करेक्ट सेंटेन्सेस विचारलंय मी नेहमी सांगतो सेंटेंस जर करेक्ट इनकरेक्ट सांगितलंय टेन्स प्रेपो आर्टिकल प्रेपोशन इथपर्यंत जायचं हे जर नाही झालं तर लगेच तुम्ही युज ऑफ एक्झेक्टिव्ह यूज ऑफ ऍड वर्ब कंजक्शन इथपर्यंत जा तिथं नाही झालं तर अगेन नाउन प्रो नाउन यांचा यूज बघा मग नाऊनशी संबंधित आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत नाउन संबंधित केस येत राईट केस पॉझिटिव्ह केस दे आणखी इतर केस त्याला आपण तुम्ही चेक करू शकता ओके ट्यू केस वगैरे हे सगळं आता बघा तीन सेंटेन्सेस आहेत द टेबल्स लेग वॉज ब्रोकन द कवर ऑफ द बुक वॉज ब्युटिफुल द हाऊसिस रोफ वॉज पेंटेड पॉझिसिव्ह केस लिहिताना पॉझिटिव्ह केस काय असते एखादा जो शब्द दिलाय त्याला अपष्ट्रपी देऊन एखादं काय करणं त्याला लिहिणं त्याला पजेसिव केस म्हणतात मग या ठिकाणी जर एखादी लिव्हिंग थिंग असेल एक असतं लिव्हिंग लिव्हिंग थिंग आणि एक असतं नॉन एल आय व्ही आय एन जी नॉन लिव्हिंग थिंग लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव गोष्टी नॉन लिव्हिंग थिंग निर्जीव गोष्टी सजीव गोष्टी ज्या आहेत त्यांचं जेव्हा आपण पजेसिव्ह करतो त्यावेळेस तो शब्द आणि ॲपस्ट्रॉपी देऊन आपण लिहू शकतो नॉन लिव्हिंग थिंगला तसं लिहिता येत नाही नॉन लिव्हिंग थिंगला जे लिहायचं असतं ते अशा प्रकारे लिहायचं द कव्हर ऑफ द बुक असं म्हण बुक्स कव्हर नाही द बुक्स कव्हर वॉज ब्युटिफुल असं होत नाही कारण ते बुक हे नॉन लिव्हिंग आहे राईट अर्थात बुक्स हे लोकांना जिवंत करतात तो भाग वेगळा परंतु बग दे, आप दे, मग ते कवर ऑफ द बुक्स आहे बुक हे नॉन लिव्हिंग आहे नॉन लिव्हिंग असताना आपण अशा प्रकारे लिहायचं असतं ऑफ आणि पुढे डायजेस्ट करू म्हणजे यातलं ऑफ महत्वाचं आहे राईट अशा प्रकारे मांडणी असते त्याची पॉझिटिव्ह केस सांगताना द कवर ऑफ द बुक वॉज ब्युटिफुल मग द टेबल टेबल हा सुद्धा नॉन लिव्हिंग आहे नॉन लिव्हिंग असताना टेबल्स नाही करता येत टेबल्स लेग नाही लेग ऑफ द टेबल ओके या ठिकाणी मी तुम्हाला आन्सर्स लिहून देते त्याचं काय असायला पाहिजे लेग ऑफ द टेबल अशा प्रकारे पाहिजे होतं ए चुकीचा आहे बी कवर ऑफ द बुक इथं पॉझिसिव्ह केस मध्ये सांगताना बरोबर सांगितलंय ऍपोस्ट्रॉफी एस नाही दिलाय बी बरोबर आहे ए चुकलेला आहे सी बघा द हाउसेस रूफ वॉज पेंटेड आता हाऊस द नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणून त्याचं पॉझिसिव्ह करताना आपण त्याला ऍपोस्ट्रोपी नाही लावू शकत द रूफ ऑफ द हाऊस अशा प्रकारे पाहिजे ओके द रूफ रूफ ऑफ द हाऊस ओके okay? सी सुद्धा आपला चुकीचा आहे त्यांनी विचारलं तर करेक्ट सेंटेन्स करेक्ट फक्त बी आहे बी बघा कुठे ओके नंबर एकलाच आहे बी आपण पाहिलं आणि लगेच चार ऑप्शनकडे जाऊन बी जर दोन नंबरला असतो तर दोन नंबरला काळ करायचा हा उद्योग नाही करायचा चुकू शकता येत ते सुद्धा चुकेल मार्क जाईल ओके okay? त्याची काळजी घ्यायची आहे बी बरोबर आहे ओनली बी हे काय असेल आपलं आन्सर असेल पुढे जाऊयात ओके okay. हे तीन वाक्य आहेत ना तिन्ही सेंटेन्सेस हे तिन्ही सुद्धा सेंटेन्सेस अगेन रेनॅन मार्टिनमध्ये जो नाऊन चॅप्टर आहे डाऊन केस नाऊनच्या बरोबर अटॅच होणारी कॉन्सेप्ट केस ते क केस सांगता म्हणजे आपल्याकडे विभक्ती म्हणतो मराठीमध्ये ते सांगताना ही जी पॉझिटिव्ह केस आहे यूज ऑफ पॉझिटिव्ह केस ते सांगताना हे जे तीन सेंटेन्सेस आहेत ते तीनही सेंटेन्सेस त्यांनी उचलले द लेग ऑफ द टेबल अशा प्रकारे पाहिजे द लेग ऑफ द टेबल नॉट द टेबल्स लेग द कवर ऑफ द बुक नॉट द बुक्स कव्हर द रूफ ऑफ द हाऊस नॉट द हाऊसेस रू असं होत नाही ओके तीनही गोष्टी सांगितल्या तुम्हाला कधीही डाऊट आला आन्सर की येईलच आयोगाची त्यानंतर आपण चेक करू शकतो आन्सर अर्थातच मी सांगितल्यानुसार याच्यामध्ये काही चेंज होणार नाही ओनली बी इज करेक्ट पुढे चला फोर्टी वन बघा वॉट इज द अंडरलाइन मॉडल एक्सप्रेस एक्सप्रेस व्हॉट इज द अंडरलाइन मॉडल एक्सप्रेस का एक्सप्रेसेस का नाही आला तर इथं डज वापरला आणि प्रश्न आहे व्हॉट डज द अंडरलाइन मॉडल एक्सप्रेस इन द सेंटेन्स घेऊन बोलो सेंटेन्समध्ये त्यांनी हे जे शूड नॉट व्हेंचर असं त्यांना फक्त शूडचा मिनिंग हे विचारायचं आहे की शूड अर्थात याच्यामध्ये अंडरलाईन या शूडला पाहिजे त्यांना जे विचारायचं ते आहे की शूडचा जो वापर झाला आहे शूड काय इंडिकेट करतं या सेंटेन्समध्ये बघा पीपल शूड नॉट व्हेंचर इन द डीप वॉटर ऑफ द ओशन लोकांनी डीप वॉटर जे ओशनचा आहे पुढे पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे असं जनरली खाल आपण जेव्हा ओशनवरती किनाऱ्यावरती जाऊ पलीकडे गेल्यानंतर ते डीप वॉटर असतं खो खोल जास्त असतं त्या ठिकाणी जायला नाही पाहिजे जा। अशा प्रकारे एक सजेशन आहे अर्थात मी जेव्हा सांगतो तेव्हा सुद्धा सजेशन हा शब्द निघून गेला कारण का तर हे आहेच सजेशन राईट सजेशन असेल याच्यामध्ये का कुठलंही दुमत असल्याचं कारण नाही मॉरल ऑब्लिकेशन आपण ऑट टू नेव सांगतो बघा वी ऑट टू रिस्पेक्ट आर टीचर्स वी ऑट टू रिस्पेक्ट आर पेरेंट्स आपण आपल्या पेरेंट्सचा रिस्पेक्ट केला पाहिजे ते जे मॉरल ऑब्लिगेशन असतं नैतिक बंधन म्हणतात ते नैतिक बंधन आपण ऑट टू आपन आपन ने दाखवतो राईट अगेन प्रोबॅबिलिटी आपण मेने सुद्धा सांगतो कॅनने सुद्धा सांगतो कम्पल्शन शूडने सुद्धा सांगतो या ठिकाणी कंपल्शन मला वाटत नाही मी माझ्या प्रमाणे तुम्हाला आन्सर सांगतोय किंवा मला जे वाटतं ते सजेशन या ठिकाणी या सजेशनमध्ये आपण त्याला देऊ शकतो फोर्टी टू बघा आय स्टील रिमेंबर द जॉईज ऑफ माय चाईल्डहूड सेंटे क्वेश्चन काय आहे विच नन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेल्या सेंटेन्सचं करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय होऊ शकेल दिलेलं सेंटेन्स काय आहे करस्पॉन्डिंग टू द सिम्पल सेंटेन्स हे सेंटेन्स एक सिम्पल सेटेन्स आहे मग या सिम्पल सेंटेन्सचं करेक्ट कॉम्प्लेक्स सेटेन्स करायचं आहे सिम्पल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करताना आपण काय करतो कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला क्लॉज पाहिजे क्लॉज कोणता पाहिजे नाउन क्लॉज असेल ऍड्झिटिव्ह क्लॉज असेल ऍडोप क्लॉज असेल या कोणत्याही प्रकारापैकी एक सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे राईट कॉम्प्लेक्समध्ये काय असतो एक इंडिपेंडंट क्लॉज प्लस एक काय असतं सबॉर्डिनेट क्लॉज आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये त्याचं रूपांतर करायचं आय स्टील रिमेंबर चार वाक्य दिलेत चार वाक्यांपैकी वापर करताना काय केलं आय रिमेंबर द जॉईस एक्सपिरियन्स इन माय चाइल्डहूड आय स्टील रिमेंबर या ठिकाणी हा स्टील काढण्याची काही आवश्यकता नव्हती एक मध्ये त्यांनी तो स्टील गाळला त्याची आवश्यकता नव्हती सेंटेन्स ए तसं चुकीचं आहे आय स्टील रिमेंबर द जॉईज विच आय एक्सपिरियन्स्ड इन माय चाइल्डहुड आय स्टील रिमेंबर द जॉईज आय एक्सपिरियन्स इन चाइल्डहुड आय स्टील रिमेंबर द जॉईस विच या सीमध्ये बघा त्यांनी सीमध्ये कुठल्याही प्रकारच्या कं प्रकारे कंजंक्शनचा वापर केलेला नाही सबॉर्डिनेट कंजंक्शनचा त्यामुळे मी सीला ड्रॉप करतोय आता राहिला बी आणि डी बीमध्ये बघा आय स्टील रिमेंबर द जॉईज विच आय एक्सपिरियन्स इन माय चाइल्डहुड आणि डीमध्ये फरक काय आय स्टील रिमेंबर द जॉईज विच आय हॅडचा चा वापर केला अगेन या ठिकाणी बी बरोबर असेल की डी बरोबर असेल याचा जेव्हा वाद निर्माण होईल मी माझ्या अंडरस्टँडिंगनुसार सांगतो hmm. सेंटेन्स काय बघा आय स्टील रिमेंबर द जॉईस ऑफ माय चाइल्डहुड चाइल्डहुड काय चाइल्डहुड शो करणारी काय आहे एक आपण त्याला ऍडव्हर्बियल फ्रेज आहे ऑफ माय चाइल्डहुड राईट हे काय आहे ॲडव्हर्बियल फ्रेज ही काय शो आहे टाइम शो आहे मग ॲडव्हर्बियल फ्रेज ज्या टाइम शो करतात टाइम इंडिकेट करतात या आपण सिंपल पास्टमध्ये वापरतो मग ही फ्रेज घेऊन आपण सिंपल पास्टमध्ये सांगू शकतो राईट right? म्हणून विच आय एक्सपिरियन्स्ड इन माय चाइल्डहूड हॅडचा न वापर करता सुद्धा क्लॉज तयार होऊ शकेल नंबर बी हे आपला आन्सर असू शकेल म्हणून आय स्टील रिमेंबर आणि याच्यामध्ये जेव्हा आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स करू बी ओनली हो बी त्यांनी तीन नंबरला दिलाय हे आपला आन्सर असू शकेल पुढे चला ही कॅन ड्राईव्ह अ स्पोर्ट्स कार द अंडरलाइन मॉडल वर्फ एक्सप्रेसेस ही मॉडल वर्फ काय एक्सप्रेस करताय कॅन ला अंडरलाईन आहे ही कॅन ड्राईव्ह अ स्पोर्ट्स कार तो स्पोर्ट्स कार ड्राईव्ह करू शकतो करू शकतो म्हणजे काय त्याची एबिलिटी सांगितली आहे राईट प्रोबेबिलिटी तो शकला असता किंवा शक्यता नाही आहे प्रोबेबिलिटी नाही आहे बाकीच्या सेन्सनुसार तुम्हाला ती समजायला पाहिजे प्रोबेबिलिटी नाही आहे त्याच्यामध्ये नेसेसिटी सुद्धा व्यक्त केलेली नाही आस्किंग परमिशनसाठी आपण बऱ्याचदा हा या ज्या मेचा वापर करतो हे तुम्हाला जस्ट माहीत असावं म्हणून प्रोबेबिलिटीसाठी सुद्धा मेआनिंग कॅनचा आपण वापर करतो या ठिकाणी जे सांगितलं या कॅनने कॅन एक्सप्रेसेस एबिलिटी इन द गिव्हन सेंटेन्स फोर्टी फोर बघा चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स पॅसिव्ह फॉर्म विचारला म्हणजे पॅसिव्ह वॉइस करायचं आपल्याला सेंटेन्स आहे वन शूड कीप वन्स प्रॉमिसेस मॉडल ऑक्झिलरीचं इतकं सोपं असतं दिलेली मॉडल ऑक्झिलरी सरळ सरळ घ्यायची बघा इथं शूड वापरला आहे शूड शूडच्या नंतर फक्त आपल्याला बी घ्यायचा असतो एक्स्ट्रा बी प्लस व्ही थ्रीचा वापर कोणतंही मॉडल अजूनही येऊ हो द्या अशा प्रकारे त्याचं पॅसिव्ह हो, वॉइस होऊन जातो ऑब्जेक्ट घ्या सुरुवातीला वन्स शुड क्लिप कीप वन्स प्रॉमिसेस मग या प्रॉमिसेस सुरुवातीला प्रॉमिसेस शुड बी प्रॉमिसेस शुड बी व्ही थ्री वापरा ई पी टी केप्ट बघा प्रॉमिसेस शुड बी केप्ट कुठे आहे बघा प्रॉमिसेस शुड बी केप्ट नंबर चारला हे काय असेल आपला आन्सर असेल नेक्स्ट बघा वी चूज द करेक्ट रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाईन अगेन रिप्लेसमेंट विचारली आहे अंडरलाईन कशाला केला विथ अ ब्रोकन हँडल फार क्लिअरली सांगतो सोर्सेस वापरलेत सोर्सेस फार क्लिअर आहेत रेन मार्टिन समोर आहे ऑक्सफर्ड्स अडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी समोर आहे सेंटेन्सेस जे उचललेत ते सेंटेन्सेस डिक्शनरीमधून उचललेत जशा तसे वाक्य उचललेत रेन मार्टिनमधील जशा तसे सेंटेन्सेस उचललेत ओके आता बघा द अम्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन कंबाईन गट व मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस पाच ऑफ पाच नोव्हेंबरला जी झाली त्याच्यामध्ये हे सेंटेन्स जशाच तसं आहे फक्त त्यांनी वापरल्यानंतर त्याच्यामध्ये अंडरलाईन करून विचारलं होतं क्लॉज आहे की फ्रेज आहे ओके विथ अ ब्रोकन हँडल याला आज ॲडजेक्टिव्ह विचार सॉरी कुठल्या प्रकारची फ्रेज आहे हे विचारलं होतं अंडरलाईन याच पार्टलं होतं विथ अ ब्रोकन हँडल द अंब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन मग या ठिकाणी जेव्हा अंडरलाईन आहे विथ अ ब्रोकन हँडल हे काय आहे विथ अ ब्रोकन हँडल ही फ्रेज आहे कशाविषयी आहे अमरेला विषयी म्हणजे कोणती फ्रेज आहे याला आपण म्हणतो ऍडझेक्टिव्ह फ्रेज कारण ती अम्रेला या नाउन विषयी आपल्याला माहिती सांगते राईट ऍडझेक्टिव्ह फ्रेज आहे मग या ठिकाणी रिप्लेसमेंट वापरायची म्हणजे काय करायचं दिलेलं सेंटेन्स सिंपल सेंटेन्स आहे रिप्लेसमेंट वापरा म्हणजेच काय त्याला या ठिकाणी याचा वापर क्लॉजमध्ये करा क्लॉजमध्ये वापर करून तुम्ही याचा काय करू शकता कॉम्प्लेक्स सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करा मग बघा द अम्रेला विथ ब्रोकन हँडल इज माइंड आता याला अगेन त्यांनी जे वापरलं है। विच हॅड फास्ट टेन्स करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे विच हॅज अ ब्रोकन हँडल प्रेझेंटमध्ये तर अमरेला विच हॅज अ ब्रोकन हँडल आपण सांगताना बोलताना सुद्धा अशाच प्रकारे यूज करतो आणि सेंटेन्स उचलल्याकडून तेच तुम्हाला सांगतो दॅट हॅव्हिंग दॅट हॅव्हिंग नाही अमरेला आहे अगेन नॉन लिव्हिंग थिंग आहे त्यासाठी आपण विच वापरतोय विच हॅज सिंपल प्रेझेंटमध्ये आपल्याला सांगावं लागेल सरळ सरळ दॅट हॅव्हिंगचा संबंध नाही काहीतरी ऑप्शन्स द्यायचे म्हणून दिलेत विच हॅव्हिंग अ ब्रोक विच हॅव्हिंग अ ब्रोक काय बनवण्याचा प्रयत्न केलाय मला त्यांचं अंडरस्ट समजत नाहीये विच हॅड म्हणजे पास चेंज करण्याचा प्रयत्न गरजेचं नव्हतं विच हॅज अ ब्रोकर हँडल सिम्पल प्रेझेंटमध्ये सांगाल विच हॅज खरं तर हा सिंपल प्रेझेंट आहे ओके समजते कारण हॅज अ मेन वर्ब म्हणून आला या ठिकाणी या क्लॉजचा वापर केला आहे त्यांनी विच हॅज अ ब्रोकर हँडल अगेन हा आपला ॲडझिक्ट क्लॉज ॲडझिक्ट क्लॉज होईल नंबर दोन हे आपला आन्सर असेल उचललंय कुठून बघा जेव्हा आपल्याकडे रेन मार्टिन मधील क्लॉज चॅप्टर आहे क्लॉजमध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉजच्या सुरुवातीलाच क्लॉज काय आहे हे एक्सप्लेन करताना ही फ्रेज वापरली आहे द अंब्रेला विथ अ ब्रोकन हँडल आणि द अंब्रेला विच हॅज अ ब्रोकन हँडल इज माइंड हा आपला क्लॉज वापरला त्यांनी रिप्लेसमेंट मागितली होती आपण क्लॉजने रिप्लेस केलं त्याला सेंटेन्स जे आहे सिम्पल सेंटेन्स आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार केले अशा प्रकारचे दोन प्रश्न आज विचारले गेले होते पुढे बघूयात ओके पॅसेज सुरू होते पॅसेजची मी सरळ तुम्हाला उत्तर सांगतो याच्यामध्ये फार वेगळं काही नाही अर्थात यांच्या आन्सर्स आयोगाने ते तुम्ही चेक करू शकता हे तुम्हाला आन्सर्स द्यायचे म्हणून मी तुम्हाला सांगतोय लाईटअप ब्राईटली पहिले फोर्टी सिक्सचा आन्सर आहे नेक्स्ट इज तिचे आले होते लोक जमले होते ते किल द स्नेक इफ इट केम आउट अशा प्रकारे विचारलं बाहेर जर आलं ते साप मारणारच होते द पीपल हू हॅड गॅदर्ड आउटसाईड कोण आले होते ते क्वार्टर्समधून आले लोक होते फ्रॉम रेल्वे क्वार्टर्स देन द इन्सिडेंट नरेटेड इन द पॅसेज साप घुसलाय साप घरामध्ये साप आलाय काय ते थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता खरं तर किंवा दॅट वॉज थ्रिलिंग आणि साप कुठं होता खरं तर तुम्हाला असं वाटू शकेल बऱ्याचदा मला जे असं वाटलं किंवा मग वाचल्यानंतर जे जाणवलं मला असं वाटतं की ते बेडरूम मध्ये त्यांना भेटला हे होते आपले आत्तापर्यंत जे डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेला जे विचारले गेले पंचवीस प्रश्न होते याचं विश्लेषण अर्थात या ठिकाणी थांबायला पाहिजे आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या यूट्यूब चॅनेलला यानंतर वो कॅब असेल किंवा ग्रामर असेल फार डिटेलमध्ये फार सोपे भाषेत तुम्हाला समजेल या भाषेत आणण्याचा माझा प्रयत्न असेल स्टेट uh, युन टू दी पुणे इंग्लिश क्लब टेलिग्राम चॅनल अँड यूट्यूब चॅनल ऑल्सो तोपर्यंत आपण भेटूयात जय हिंद